शहर की ताजा तरीन खबरों के लिए सब्सक्राइब कीजिए EW नेटवर्क और बेल आइकॉन दबाना ना भूलिए। सरकार उद्धव ठाकरे जागे वा, जागे वा, उद्धव ठाकरे जागे वा। लॉकडाउन के दौर में भी लोगों को बढ़ते बिल भेजकर उनका मानसिक शोषण करने वाले महावितरण के खिलाफ जहां समूचे नवी मुंबई में एरोली के विधायक गणेश नाइक के नेतृत्व में हल्ला बोल किया गया, वहीं नेरुल महावितरण मंडल कार्यालय पर भी भाजपा जिला महामंत्री सतीश निकम के नेतृत्व में महावितरण की मनमानी के खिलाफ आवाज उठाई गई, जहां इस दौरान पूर्व नगर सेवक सुरेश शेट्टी, गणेश म्हात्रे, शिल्पा कांबली, प्रदीप गवस, गणेश भगत, शैला पाटिल, रंजीत नाइक सहित कई पदाधिकारी भी उपस्थित थे। अधिकारी को ज्ञापन सौंपने के पश्चात नेरुल महावितरण कार्यालय के बाहर बिजली बिल फाड़ कर महावितरण और सरकार का निषेध भी किया गया। गेले तीन महीने पूर्ण जगामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव हा वाढलेला आहे, त्यामुळे लोकांना गेले तीन महीने म्हणजे 90 दिवस घरात बसून आहेत लोक। काही जणांच्या नोकऱ्या वर्क फ्रॉम होम सुरू आहेत, पण बरेचसे लोक अशी आहेत की ज्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत किंवा अर्धी पगार मिळालेली आहेत, आणि अशा स्थितीमध्ये हे जे शासन आहे, सरकार आहे, यांनी या सगळ्या गोरगरीब जनतेला दिलासा देण्याचं काम केलं पाहिजे। पण हे चोरांचं सरकार आहे, चोरांचं सरकार याच्यासाठी म्हणतो कारण यांनी मार्च एप्रिल मे तीन महिन्याचे रीडिंग्स घेतलेले आहेत मीटरचे, आणि तरीसुद्धा अंदाजित बिलं ही एप्रिल मे मध्ये पाठवलेली आहेत, आणि एवढं करूनसुद्धा आता जूनमध्ये यांनी जूनच्या रीडिंगमधनं मार्चचे रीडिंग मायनस करून बिलं पाठवली आहेत, म्हणजे 2 महिन्याचं बिल घेऊनसुद्धा पुन्हा एकदा ही चोरी या सरकारने करण्याचा प्रयत्न केलेला आहे। खूपच दुर्दैव महाराष्ट्राचं की अशा प्रकारचं चोरांचं सरकार या महाराष्ट्रावर राज्य करतं आहे, आणि या राज्याचे जे 20 मंत्री आहेत त्यांनी असं विचित्र वक्तव्य केलेलं आहे की हे जे रीडिंग आहे ते लोकांनी जाऊन आपापल्या पद्धतीने जाऊन रिड्यूस करून आणायचं आहे। तर लोक काही रिकामी बसलेले नाहीत किंवा कोरोनाच्या या स्थितीमध्ये घरातून बाहेर पडू नका, लॉकडाऊन आहे, असं सगळं असताना नियम तोडण्यासाठी हेच सरकार लोकांना प्रवृत्त करत आहे। त्यामुळे अशा या चोरांच्या सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे एकत्र आलेलो आहोत, आणि जर याच्यावरती शासनाने काही कडक भूमिका घेतली नाही तर यानंतर या सगळ्या शासकीय नियमांचा भंग करून आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करू, आणि त्यानंतर जे काही होईल त्याला हे सरकार कारणीभूत राहील। जनता का तक्रार के हिसाब में जो आज हम लोग अपील किया, जो बिल जास्त एवरेज का माध्यम का एवरेज से ज़्यादा बिल आया, अभी पूरा जो विश्व में जो कोरोना जैसे जो महामारी फैल रहा है, ये टाइम में जो जनता को काम नहीं है, सर्विस नहीं है, बिजनेस नहीं है, जो फेरी वाले धंधा करते हैं उनको बिजनेस नहीं है, जो ऑफिस में काम करते हैं इसको काम के लिए अभी लॉकडाउन है, पगार नहीं दे रहे मिल रहे टाइम में, ऐसा वक्त में पब्लिक को पास पैसा बिल्कुल नहीं है पेमेंट करने जैसे, ये वक्त में जो इलेक्ट्रिक का बिल का पेमेंट के लिए जो डिपार्टमेंट इंसिस्ट कर रहा है इंस्टॉलमेंट में करो, इसको टाइम में भरो बोल के, नहीं तो मीटर निकलेगा बोल के, ऐसे जो वक्त में हम जनता के साथ में आज अपने इधर का ऑफिसर को अपील दिया ये बिल कमती करो, सरकार से मान्यता लेके ये जो बिल है 50% तो कमती होना चाहिए, नहीं तो पब्लिक भर नहीं सकते बिल को, क्योंकि आज खाने का जो खाने के लिए उनको पास अनाज का जो शॉर्टेज हो रहा है, अनाज नहीं मिल रहा है, ऐसे वक्त में करंट का बिल तो नहीं भर सकते, क्योंकि करंट एक चीज़ है जो आदमी को जरूरत में यूज़ करने का चीज़ है, वो चीज़ को ये लोग बिल नहीं भरते बोल के कट किए तो जो अंधेरे में रहेगा एक एक साइड में कोरोना जो महामारी है, एक साइड में दूसरा अंधेरा, ये सब नहीं होने चाहिए बोल के हम सब नगर सेवक का जो फेस बन का है, सब भारतीय जनता पार्टी पदाधिकारी सब मिल के आज जो पदाधिकारी को मना भी दिया, तो उन्होंने जो भी अपने को आश्वासन दिया जो जो बिल का कुछ ना कुछ हम लोग करके कमती करेगा, इंस्टॉलमेंट देगा, और एवरेज में जो पहले जो गए साल जो कितना जो उन्होंने यूज़ किया वही समय एवरेज करके इसको डिस्काउंट करने का, इंटरेस्ट कमती करने का, हम इसको अपना ऊपर का अधिकारी से बात करके करेगा बोल के आश्वासन दिया। नमस्कार, आज अपन इथे नेरूळ तर्फे विद्युत वितरण कंपनीच्या इथे आज अपन इथे एकत्रित झालो आहोत, त्यामागचं उद्देश आहे की आंदोलन, हे आंदोलन कशासाठी आहे की
आपल्या सर्वांना माहितच आहे की आता सध्याची परिस्थिती गेल्या मार्च महिन्यापासून जे करोनाच्या रोगामुळे प्रादुर्भाव आपल्या या सगळ्या भारतामध्ये निर्माण झालेला आहे, त्यामुळे लोकांची परिस्थिती ही खूप बिकट झालेली आहे। आज प्रत्येकाचे उद्योगधंदे बंद झालेले आहेत, नोकरी करणाऱ्यांच्या व्यवसाय बंद आहेत। गेल्या 3 महिन्यापासून लोक घरी आहेत, त्यामुळे लोकांना पगार भेटलेले नाही आहेत। त्याचप्रमाणे त्याच वेळेमध्ये विद्युत कंपनीने 3 महिन्यांचे एकत्रित बिल हे वाढीव बिल करून सगळ्या लोकांना पाठवले गेलेले आहेत। आणि ह्या आधी करोनाच्यामुळे कोणाचीही मीटर रीडिंग न घेता सगळ्यांनी एक ॲव्हरेज बिल म्हणून पाठवले गेले होते, आणि त्यामध्ये आता एकत्रित करून एकत्र भरणं हा लोकांवरती आलेला आहे। आणि जे आत्ताच्या परिस्थितीमध्ये लोक भरू शकत नाहीत, यासाठी आज आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे आज नेहरूचे सर्वजण आम्ही एकत्रित झालेलो आहोत, आणि ह्या विरोधात आंदोलन, या सरकार विरोधात आंदोलन करण्यासाठी आज आम्ही इथे एकत्रित आलेलो आहोत। आमच्या मागण्या फक्त एवढ्याच आहेत, आज आम्ही शांतपणाने फक्त थोडेच जण लोक मिळून इथे मागण्या केलेल्या आहेत। एक पत्र आम्ही निवेदन या वितरण कंपनीच्या सरकारतर्फे आमच्यातर्फे दिलेल्या या ब्युरो इनपुट ईडब्ल्यू नेटवर्क।